बघा. जर का तीन पुरुष आणि चार मुलांना एका कामास 8 दिवस लागत असतील तर त्याच कामास 6 पुरुष आणि 8 मुले किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न. प्रश्न सोडवायचा कसं सर? प्रत्येकच प्रश्नाला सूत्र आणि समीकरणाचा अवलंब करावा लागतो असं नाही. इथं लेकरांनो हा प्रश्न सोडवायचा कसा? इथं पुरुष लिहा, इथं मुले लिहा आणि इथं लिहा दिवस. बघा, तीन पुरुष आणि चार मुलांना एका कामास 8 दिवस लागतात. पुरुषाच्या ठिकाणी 3, मुलांच्या ठिकाणी 4. 3 पुरुष आणि 4 मुलांना एका कामास 8 दिवस लागतात असं गणित म्हणते. आता त्याच कामास 6 पुरुष आणि 8 मुले यांना किती दिवस लागतील असा प्रश्न. म्हणजे पुरुषांच्या ठिकाणी 6, मुलांच्या ठिकाणी 8, किती दिवस लागतील असा प्रश्न. इथं बघा, इथं पहिल्या राशीमध्ये ही राशी 1, ही राशी 2. या पहिल्या राशीमध्ये पुरुष 3 होते, दुसऱ्या राशीमध्ये पुरुष 6 झाले, म्हणजे दुप्पट मनुष्यबळ वाढलं. पहिल्या राशीमध्ये मुलं 4 होते, दुसऱ्या राशीमध्ये मुलं 8 झाले, म्हणजे दुप्पट मनुष्यबळ वाढलं. आता इथं किती दिवस लागतील? 6 पुरुष आणि 8 मुलांना ते काम करण्यास किती दिवस लागतील? मनुष्यबळ दुप्पट झालं म्हणून या लेकरांनो 8 ला दुप्पट म्हणजे 2 ने भागा. हा भाग 4 ने जातो, म्हणजे 4 दिवस. हे या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं. ओके ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. मित्रांनो, गुगलवर माझे 1000 व्हिडिओज आहेत. कुठलाही तुम्हाला प्रश्न पडू द्या, त्या प्रश्नातील 4 शब्द समोर गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं टाईप करा, लगेच तुम्हाला प्रश्न सापडेल. जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न अवश्य पाठवा, त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.